अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज जामनेर शहरातील बाबाजी राघू मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सध्याच्या कोरोना महामारीमध्ये सर्वत्र रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासत असल्यामुळे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, जेणेकरून थोड्याफार प्रमाणात का होईना रक्ताची उणीव भरून निघेल व रुग्णांचे प्राण वाचवता येतील या अनुषंगाने हे रक्तदान शिबिर पार पडले। या रक्तदान शिबिरात बहुतांशी रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला मानवतेचा धर्म निभावला। तर आता आपण जामनेरमधील बाबाजी राघव मंगल कार्यालय येथे आलेलो आहोत। सध्या कोरोनाच्या सदृश्य परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की रक्ताचा तुटवडा फार भासत आहे, त्याच निमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे। तर आमदार गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे, तर याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या शाखेने रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं होतं आणि म्हणून आज 51 रक्तदाते यांना जर मी या ठिकाणी बोललो होतो, लिमिटेड हा कार्यक्रम होता आणि त्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की सध्या परिस्थिती किती विदारक आहे, भयंकर आहे, मध्ये आव्हान केलं गेलं की रक्ताचं शॉर्टेज आहे, कमी पडतं आहे आणि म्हणून त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून सर्व तरुणांनी विशेष करून त्याला प्रतिसाद दिला। राज्यभरामध्ये मोठं ब्लड डोनेशन भारतीय जनता पक्षामार्फत घेण्यात आलेलं आहे। आता पुरेसा साठा रक्ताचा या ठिकाणी आहे। खरं म्हणजे आम्हाला 200 देत आले असते, 300 देत आले असते, मोठ्या प्रमाणामध्ये 500 देत आले असते ब्लड, पण सध्या सरकारी यंत्रणा जी आहे त्यांनी सांगितलं की सध्या रक्ताचा साठा पुरेसा झालेला आहे आणि म्हणून आम्ही हा छोटाखानी कार्यक्रम या ठिकाणीच केलेला आहे। पण याचबरोबर प्लाझ्मा त्याची आवश्यकता, कारण सध्या आपण बघतो की रेमडेसिवीर आपल्याला मिळत नाही आहे, त्याचं शॉर्टेज आहे आणि म्हणून त्याला पर्याय म्हणून प्लाझ्मा रुग्णांना द्यावा का असा एक डॉक्टरांना त्या ठिकाणी तर काढलेला आहे आणि म्हणून प्लाझ्माच्या संदर्भामध्ये आता आम्ही एक 5-7 दिवसामध्ये प्लाझ्माचे डोनेशन आहेत, डोनर आहेत, त्यांना त्या ठिकाणी आव्हान करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्लाझ्मा देऊन या रुग्णांचे प्राण कसे वाचवता येतील यासाठी आमचा प्रयत्न चाललेला आहे। याच्याबद्दल काय मला वाटतं, इनमिन 4 डोकी बाजारात विराहून ज्या पद्धतीने ते विनाकारण, मला असं वाटतं आता त्यांना माहीत आहे, ते त्यातल्या दिवशी सांगतात, 2 दिवसांनी सांगतात की ते बंगालला गेलेले आहेत, ते प्रचाराला गेलेले आहेत आणि तेच म्हणतात दाखवा म्हणून। आता त्यांना जर कल्पना आहे, कारण महिनाभरापूर्वी मी ज्यावेळेला बंगालमध्ये मला पाठवण्यात आलं, मला आधी सांगितलेलं होतं मी पॉझिटिव्ह होतो, निगेटिव्ह झाल्यावर लगेच त्या दिवशी मी बंगालला गेलो आहे। खरं आहे, वस्तुस्थिती आहे, मला पक्षश्रेष्ठींचा आदेश होता की तुम्हाला तिथे 2 महिने राहायचं आहे, पण तू कोरोनामुळे मी 2 महिने त्या ठिकाणी देऊ शकलो नाही। पण मी ज्यावेळेला गेलो त्यावेळेला कोरोनाचा एवढा प्रादुर्भाव नव्हता, एवढं मोठं संकट त्या ठिकाणी नव्हतं, मी स्वतःही पॉझिटिव्ह होतो। पण तुम्ही गेल्यानंतर आपण बघितलं असेल की 10-15 दिवसांनी या ठिकाणी खरं आहे की त्याचा प्रादुर्भाव खूप वाढला, रुग्ण वाढायला लागले, मोठं संकट निश्चित सगळ्यांवर या ठिकाणी आलेलं। पण मी जरी तिथे असलो तरी आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना की आमचे जे सगळे कार्यकर्ते आहेत, आमचे आरोग्य दूत आहे, हे रात्रंदिवस रस्त्यावर होते, कोणी नव्हतं बाकीचं, बाकीच्यांना किती वल्गना करू द्या, आम्ही कुठे काय पण लोकांनाही दिसतं आहे। आमच्या 12-12 ॲम्ब्युलन्स रस्त्यावर आहेत, आमचे हॉस्पिटल त्या ठिकाणी सेवेमध्ये आहेत, जळगावला आमची मोठी टीम त्या ठिकाणी काम करते आहे, जिल्हाभरामध्ये ज्यांना गरज पडेल त्यांना मग मुंबईला हलवायचं आहे, कुठे मोठ्या हायर सेंटरला हलवायचं आहे, तो प्रयत्न आम्ही करतो आहोत। जळगावमध्ये सुद्धा आज कोण आहे, कुठे कोणाचं हेल्पलाईन आहे का, कोणाचं हेल्पलाईन सेंटर आहे का, काहीच नाही आहे। मदत करण्यासाठी कोणी कार्यालय उघडलं आहे का, नाहीच आहे, ते फक्त आमचंच आहे जी एम फाउंडेशनचं आणि म्हणून यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही, स्वतः काही बोंब पाडायची नाही, काहीच करायचं नाही। ते म्हणतात इकडे रेमडेसिवीर नाही, इकडे ऑक्सिजन नाही, ती जबाबदारी सरकारची नाही का, ती जबाबदारी आमची आहे, आमची निश्चित आहे, आम्ही करतो आहोत, परंतु तुमची काय जबाबदारी आहे, तुमची काहीच जबाबदारी नाही। म्हणून इनमेन 4 डोके बोर्ड घेऊन उभं राहायचं तिथे आणि एक पोअर शो करायचा, एक प्रसिद्धीसाठी थोडा आव्यासापोटी आपण त्या ठिकाणी उभं राहून गिरीश महाजन दाखवा, गिरीश भाऊ दाखवा, नैदा आलाख मिळवा। मला वाटतं हा एक नुसता फार्स आहे त्यांचा, त्याला फार लोक काही प्रतिसाद देत नाही। लोकांना माहिती आहे गिरीश महाजन रुग्णांसाठी काय करतात, हॉस्पिटलच्या दृष्टीने आमचं काय काम आहे हे सर्वांना माहीत आहे। माझं हे फर्स्ट टाईम आहे रक्तदान, 18 इयर्स कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला ब्लड देता येतं, सो हे आपलं एक बकेट लिस्टमध्ये पाहिजे हे की आपण एका कोणाला तरी ब्लड दिलं गेलं पाहिजे।
तर आताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली. आज सकाळी 9 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत रक्तदान सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. व यामध्ये फक्त 50 रक्तदात्यांचेच रक्त घेण्यात येणार आहे असं देखील त्यांनी आपणास सांगितलेलं आहे. कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.